नमस्कार, मी अर्चना। अर्चनाज किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे थंडगार रवाळ अशी लस्सी रेसिपी। लस्सी म्हटलं तर सर्वांच्याच आवडीची आहे, परंतु विशेषतः ती गृहिणींच्या जास्त आवडीची आहे, कारण लस्सीसाठी कोणतेही मटेरियल हे बाजारातून आणावे लागत नाही। घरच्या अवेलेबल असलेल्या मटेरियल मधून थंडगार आणि रवाळ अशी लस्सी खूप चांगल्या प्रकारे होते। अगदी घरामध्ये एखादा पाहुणा अचानक आला तरीही त्याला अशा प्रकारे थंडगार अशी रवाळ अशी लस्सी आपण पटकन बनवून देऊ शकतो। चला तर मग पाहूया थंडगार आणि रवाळ अशी पटकन बनणारी लस्सी रेसिपी। अशाच नवीन नवीन छान छान चमचमीत आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी अर्चना किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। सर्वप्रथम लस्सी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहू। इथे मी अर्धा लिटर घरी बनवलेले दही घेतलेले आहे। त्यानंतर 4 चमचे लोणी घेतलेले आहे। लोण्याऐवजी तुम्ही 1 ते 2 दिवस साय साठवून फ्रीजमध्ये ठेवली तर ती सायसुद्धा लोण्याऐवजी लस्सीमध्ये घालू शकता। त्यानंतर 7 ते 8 चमचे पिठी साखर घेतलेली आहे। घेतलेले दही जर आंबट असेल तर पिठी साखर थोडी जास्त घ्यावी। त्यानंतर मी इथे 2 कप दूध घेतलेले आहे। सर्वप्रथम लस्सी बनवण्यासाठी मी एक भांडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये 8 ते 10 आईस क्यूब टाकत आहे। त्यानंतर त्यामध्ये 1/2 लिटर दही घालत आहे। लस्सी बनवताना तुमच्याकडे अशा प्रकारे घरी बनवलेले दही नसेल तर दुकानामध्ये अमूलचे 1/2 लिटरचे पॅकेट मिळते। अमूलचे दही चांगल्या क्वालिटीचे असते, ते तुम्ही लस्सी बनवण्यासाठी वापरू शकता। लस्सी बनवताना दही हे घट्ट आणि ताजे असेल तर लस्सीची चव खूप चांगली होते। अशा पद्धतीने आईस क्यूबवरती 1/2 लिटर दही घातल्यानंतर मी त्यामध्ये 8 ते 10 चमचे साखर घालत आहे। साखर ही शक्यतो पिठी साखरच घ्यावी, म्हणजे विरघळायला वेळ लागत नाही। त्यानंतर त्यामध्ये 2 कप दूध घालत आहे। आता हे सर्व मिश्रण रवीने व्यवस्थित घुसळून घेत आहे। रवीने घुसळल्यामुळे दह्याच्या रवाळ अशा थोड्या थोड्या गाठी राहतात, ते लस्सी पिताना खूप छान लागतात। त्यामुळे शक्यतो लस्सी बनवताना मिक्सरमध्ये न करता अशा पद्धतीने रवीने घुसळून बनवावी। साधारणपणे 2 ते 3 मिनटं रवीने घुसळून घेतल्यानंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आपण इथे पाहू शकता, परफेक्ट लस्सी ही रवाळ घट्टसर बनवून रेडी झालेली आहे। लस्सी बनवताना त्यामध्ये जास्त दूध घालू नये, ती थोडी घट्टच करावी, म्हणजे ती खूप छान लागते। इथे आपण पाहू शकता लस्सी ही परफेक्ट रेडी झालेली आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत, थंडगार घट्ट अशी लस्सी प्यायला खूप मजा येते। अर्थातच मी ती ग्लासमध्ये सर्व करीत आहे। लस्सी ही सर्व करतानाच आपल्याला दिसत आहे की ती दाणेदार आणि घट्ट अशी बनलेली आहे। लस्सीची खरी मजा घ्यायची तर त्यामध्ये मलई तर असलीच पाहिजे, त्यामुळे मी त्यामध्ये 2-2 चमचे लोणी घालत आहे। इथे आपण लोण्याऐवजी घरी 2 दिवस साठवून ठेवलेली फ्रीजमध्ये ठेवलेली सायही वापरू शकतो। अशा पद्धतीने आपली मलई सहित लस्सी सर्व करून रेडी झालेली आहे। आता मी टेस्ट करून पाहत आहे। खूपच अप्रतिम अशी चव या लस्सीला आलेली आहे। तर अशी ही घट्ट दाणेदार आणि साधी आणि सोप्या पद्धतीची लस्सी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका। तर
कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. भेटूया पुढे परत नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत हेल्दी रहा, आनंदित रहा. धन्यवाद.